नमस्कार, मी प्रतीक्षा, प्रतीक्षाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साखरेच्या गाठी कशा बनवायच्या, तेही घरच्या घरी. पण चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मग साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. यामध्ये 1/2 कप पाणी मिक्स करून घेऊयात. साखर भिजेल इतका आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. साखर मेल्ट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला चमच्याने एकसारखं ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरती हे मिश्रण आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जर हाय केली तर हे आपलं मिश्रण पूर्णपणे ड्राय होऊ शकतं, म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. 1 चमचा दूध मिक्स करून घेऊयात. दूध मिक्स केल्यानंतर जो साखरेचा काळपटपणा आहे तो निघून जातो. तुम्ही बघू शकताय वरती जे काळपटपणाचा फेस आलेला आहे तो आता आपण चमच्याने काढून घेऊयात. तुम्ही कधी पाक बनवत असाल लाडूसाठी किंवा इतर गोष्टीसाठी तर त्यामध्ये दूध मिक्स करून साखरेचा काळपटपणा आपण घालवू शकतो. ह्या मिश्रणामध्ये 1 चमचा तूप मिक्स करून घेऊयात. तूप मिक्स केल्यामुळे या साखरेच्या गाठीला खुसखुशीतपणा येतो, म्हणून आपल्याला तूप मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मिक्स करून घेऊयात. आणखीन 3 ते 4 मिनिट हा पाक आपण शिजवून घेऊयात. या मिश्रणाचा आपल्याला गोळीपाक बनवून घ्यायचा आहे. गोळीपाक म्हणजे डिशमध्ये पाणी घेऊन एखादा या पाकचा जर ड्रॉप घातला तर त्याची गोळी बनते, किंवा डिशवरती जर हे मिश्रण घेतलं अशा प्रकारे केज पटकन गोळी बनते, आपला पाक अजून तयार झालेला नाही. आणखीन 2 मिनिट आपल्याला लागतील. तुम्ही बघू शकता पाक तयार झालेला आहे. आता इथे आपण चॉकलेटचे मोल्ड घेतलेले आहेत. चॉकलेटच्या मोल्डमध्ये धागा अशा प्रकारे घालायचा आहे. आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्येही आपण करू शकतो. या गाठी आपण डिशमध्ये किंवा वाटीमध्येही करू शकतो. वाटीला थोडंसं तूप किंवा डिश घेतली तर डिशला तूप लावून घ्यायचं आहे आणि हा धागा अशा प्रकारे लावून जे आपण पाक बनवलेला आहे तो पाक धाक्यावरती स्प्रेड थोडं थोडं करायचा आहे. आता आपण जे मिश्रण केलेलं आहे चमच्याने प्रत्येक मोल्डमध्ये हे मिश्रण ओतूयात. साखरेच्या गाठी सेट व्हायला 5 ते 10 मिनटं लागतात. फॅनखाली आपल्याला हे मोल्ड ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकताय साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत. तुम्हीही नक्की ह्या गुढीपाडव्याला साखरेच्या गाठी अगदी घरच्या घरी बनवू शकता, न विकत आणता. या मोल्डमधून आपण या गाठी काढून घेऊयात. अशा प्रकारे ह्या गाठी काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही या साखरेच्या गाठीमध्ये कलर इसेन्स वापरला तरीही चालेल किंवा नुसता कलर वापरला तरीही चालेल. साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की ही रेसिपी कशी वाटली. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रतीक्षाच मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.